शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगातून डिजिटल अंगणवाडी उभारलेली आहे. डिजिटल इंडियाकडे आता खरोखर वाटचाल सुरू होत आहे. शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगातून पहिली डिजिटल अंगणवाडी सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शौमिका महाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ नीता माने, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती वैशाली शिंदे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सरपंच ललिता बरगाले, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच सौ ललिता बरगाले, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडी यांनी 0 ते 5 वयोगटातील मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, त्यासाठी अंगणवाडी हा योग्य उपाय असून येथील संस्कारामुळेच उद्याचा भारत घडणार आहे. यासाठी डिजिटल अंगणवाडी हे विजन ठेवून काम केलं पाहिजे. डिजिटलमुळे जग जवळ येत आहे. अंगणवाडी डिजिटलसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिलेली आहे. सांगायचं आहे की या 0 ते 5 वर्षामध्येच आपण मुलांना जास्तीत जास्त जर संस्काराची बीज पेरली तर एक चांगला देश निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कारण कोणीतरी एक नेता व्हावा, त्यांनी हातात झाडू घ्यावा आणि मग देशाला लक्षात द्यावं, अरे रे 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 स्वच्छता करायला पाहिजे, आपला देश फार घाण झालेला आहे. त्याच्यासाठी कोणीतरी एक व्हावं लागतं. माझे बाबा नेहमी सांगतात की एक पिढी ही पूर्ण खपावी लागते, मंगच दुसरी पिढी सक्षमपणे उभी राहू शकते. म्हणून आज आपण खपतोय, पण जितकी मुळं जास्त जमिनीत जातील तितकाच हा वटवृक्ष बहरेल, एवढं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून आजकाल आपण बघतो की इंग्रजी माध्यमाचं जरी पेऊ फुटलेलं असलं तरी त्याच्या तुलनेत आज जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागं पडलेल्या नाहीत. भले 1-4-5 वर्षाच्या पाठीमागं झेडपीच्या शाळांचा दर्जा कुठंतरी कमी झालेला दिसत होता, पण जिल्हा परिषदेनं याच्यात पूर्णपणे लक्ष घातल्यामुळं आज नगरपालिकेच्या शाळा असतील, झेडपीच्या शाळा असतील, आज अंगणवाड्या असतील, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा दर्जा सुधारलेला आहे. आणि मॅडम एक इथं आवर्जून मला सांगावं असं वाटतं.